उन्हाळा आला की अन्न वस्त्र निवारा यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते ती म्हणजे थंडावा थंडावा मिळण्यासाठी आपण पदार्थांचं सेवन करतो या सगळ्या पदार्थांच्या तुम्ही आणखी एक पदार्थ ऍड करा तो म्हणजे गुलकंद शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच उष्णता कमी करण्याची क्षमता असणार गुलकंद थकवा अंगदुखी खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरत याशिवाय अतिउष्णतेमुळे वेळी चाळीस गुणकारी ठरत असल्याने सेवन नक्कीच फायदेशीर ठरू हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात हा सामान्य आजार होऊ लागलाय त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे घराबाहेर पडणं बंद झालंय अशा वेळी गुलकंद खाणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो शरीरातील अतिउष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं हा त्रास अनेकांना होतो उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या अल्सरवर गुणकारी ठरतो गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठीही उपयुक्त आहे दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचं सेवन आम्लपित्ताचं नियंत्रण करतं असं आयुर्वेदात म्हटलंय मासिक पाळी दरम्यानचा कमी करण्यासाठी गुलकंद खाणं फायदेशीर आहे स्त्रियांच्या जननेंद्रियांच्या स्नायूंवरील तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करत हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आलंय अतिउष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ ज़़ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचं सेवन मदत करतं म्हणजेच त्वचा तसेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणं उत्तम आहे तसेच तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात त्यामुळेच दिवसभराचा थकवा ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी हो आहे मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे रात्री उत्तम झोप लागणं शक्य आहे